आभार मानायला आलो. फार मोठी लढाई होती, संपूर्ण महाराष्ट्रासाठी असलेली लढाई होती आणि ती अत्यंत नाजूक लढाई होती. म्हणजे खरं तर ज्या पक्षांबरोबर बाळासाहेबांनी 20-25 वर्ष युद्ध केले, युद्ध म्हणता येणार नाही परंतु ज्यांच्याशी लढत दिली, अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आमची लढाई होती. परंतु आमच्या सर्वांचे असलेल्या प्राणापेक्षा प्रिय असलेले सुद्धा आदरणीय उद्धवसाहेब हे त्या बाजूला होते आणि त्याच्यामुळे आमच्या दृष्टीने अत्यंत नाजूक लढाई होती की आपल्या विरोधकांवर आपण टीका करत असताना उद्धवसाहेबांची मनं कुठे दुखू नये ही सुद्धा आम्हाला काळजी होती. आणि त्याच्याचबरोबर ज्यांच्याबरोबर आम्ही निवडणूक लढवली, ज्या भाजप सेना युतीचा विजय महाराष्ट्राच्या जनतेने केलेला होता, त्या जनतेचा जो कौल आहे हा कौल खऱ्या अर्थाने प्रत्यक्षातमध्ये आणायचा आणि त्या जनमताच्या कौलाबरोबर आपण जायचं, ही जे काय आमचं म्हणणं होतं हे प्रत्यक्षामध्ये साईबाबांच्या कृपेने आज या ठिकाणी घडलेलं आहे. खरं तर मी माझ्या वतीने, शिंदेसाहेबांच्या वतीने आणि आमच्या पूर्णच म्हणजे फडणवीस साहेब आहेत आणि सर्व आमचे आमदार आहेत, सर्वांच्या वतीने साईबाबांच्या चरणी लीन झालो. या संपूर्ण जे एकंदर उठाव झाला, या उठावामध्ये चांगलं असं यश मिळाल्याबद्दल मी आभार मानले. आणि मला असं वाटतं की साईबाबांची अखंड कृपा होती आणि त्याच्यापेक्षा सुद्धा साईबाबांचा जो मंत्र आहे श्रद्धा आणि सबुरी हा सातत्याने आमच्याबरोबर राहिला. त्याच्यामुळे कुठल्याही आमच्या सदस्यांनी आपला तोड ढळू दिला नाही. खूप अशी टीका आमच्यावर होत होती, लोकांचा गैरसमज करून दिला जात होता, परंतु या सर्व गैरसमजाला अत्यंत समर्पक अशी उत्तरं देण्याची बुद्धी आणि वाचा साईबाबांनी आम्हाला दिली आणि त्या मंत्राला बरोबर घेऊन आम्ही आमचं साध्य त्या ठिकाणी करू शकलो. आणि आज शिंदेसाहेब आणि फडणवीससाहेब हे त्या ठिकाणी महाराष्ट्राची जबाबदारी हे अत्यंत समर्थपणे पेलत आहेत आणि म्हणून एक साईबाबांच्या चरणी लीन होऊन आभार मानत असतानाच महाराष्ट्राच्या जनतेचं कल्याण करायची शक्ती आमच्या या सर्व सहकाऱ्यांना द्या अशी सुद्धा मागणी केली. आणि त्याचबरोबर आज मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता ही महाराष्ट्रामध्ये वर्तविल्या जाते आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा साईबाबांच्या कृपेने आणि आपण नेहमीच देवाची प्रार्थना करतो की ज्यावेळेला वाईट प्रसंग येतो त्यावेळेला देव आपल्याला शक्ती देत असतो आणि ती प्रार्थना आजसुद्धा या ठिकाणी शिर्डीला केली. काल मी सिद्धिविनायक मंदिरमध्ये गेलेलो होतो आणि मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की आमच्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून आपण मलासुद्धा पंढरपूरला घेऊन चला त्या सर्व आमदारांच्या वतीने आणि विठुरायाच्या चरणीसुद्धा लीन होऊन आमचं सगळ्यांच्या वतीने विठुरायाचे आशीर्वाद मागायचे आहेत. जी शक्ती त्यांनी दिली त्याच्याबद्दल आभार मानायचे आहेत. आणि खूप काही हा संपूर्ण महाराष्ट्राचाच देव आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये बसतो आणि त्यांनी महाराष्ट्राला खूप शक्ती द्यावी. महाराष्ट्राचा जो गाडा मध्यंतरी करोनाच्या काळामध्ये रुळावरून घसरलेला होता तो पुन्हा एकदा रुळावर आलेला आहे आणि वैभवशाली असा महाराष्ट्र निर्माण करण्याची आम्हाला सर्वांना शक्ती दे. आणि त्याच्याचबरोबर जी सेना आणि भाजप युती झालेली आहे त्याची एकी कायम राहून दे, त्याच्यामधल्या सर्व आमदारांची एकी कायम राहून दे आणि आमच्यावर जे अपक्ष आमदार आलेले आहेत त्यांचीसुद्धा एकी कायम राहून दे अशीसुद्धा प्रार्थना मी त्या ठिकाणी केली. बाबा मला न मागताच सगळं देत असतात आणि हे करताना मी तुम्हाला खरोखर सांगतो मला काहीतरी मिळावं म्हणून मी अजिबात केलेलं नाही. आणि साईबाबांचे भक्त असेच असतात की जे दुसऱ्यांसाठी काहीतरी करत असतात आणि हे मी माझे जे 50 सहकारी आहेत त्यांच्यासाठी केलं, त्यांच्यासाठी ज्याप्रमाणे माझ्या कुटुंबाच्यासाठी मी आधार मागितला त्याप्रमाणे सर्वांची कुटुंब ही आमची वेगळ्या ठिकाणी होती आणि आम्ही वेगळ्या ठिकाणी होतो आणि आमचे मतदारसंघ ही सुद्धा आमची कुटुंब आहेत. आणि म्हणून या ठिकाणीसुद्धा माझ्या मतदारसंघातले 2 आमचे कार्यकर्ते आणि नेते त्या ठिकाणचे आहेत. एक माझी पंचायत समिती सदस्य आहेत, एक आमचे तिथले पक्षाचे पदाधिकारी आहेत, ते लांबून या ठिकाणी आले शिर्डीला. त्यांना माहिती आहे की मी शिर्डीला जाणार, अजून मी माझ्या मतदारसंघात गेलेलो नाही पण त्यांना माहिती आहे कुठे नाही गेलो तरी शिर्डीला जाणार म्हणून ते मुद्दाम शिर्डीला आले. त्यांची सुद्धा भेट झाली आणि इथं आल्यानंतर एक मला आनंद झाला की जसं आमच्या पक्षाचे लोक आले तसे भाजपचे लोक आली, तसेच प्रहार पक्षाचे पदाधिकारी आले. म्हणजे आमच्यामधला जो मैत्रीचा धागा आहे हा मैत्रीचा धागा पुन्हा एकदा जुळून आलेला आहे. 2.5 वर्षामध्ये आम्ही वेगवेगळे राहिलो, पुन्हा एकदा एकत्र आलेलो याचं मनापासून समाधान. सूर घेतलाय मातोश्रींचे दरवाजे उघडले तर आम्ही परत जायला तयार आहे. तो असा असतो बघा की
आपल्या जर कुटुंब प्रमुखाने आपल्याला आशीर्वाद द्यायचे म्हटलं तर मग तिथं जाऊन ते आशीर्वाद घ्यायलाच लागतात. आणि मग ते आशीर्वाद घेत असताना त्याच्यामध्ये कुठे राजकारण नसतं. तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आज बाळासाहेब असते तर बाळासाहेबांनी एकनाथ शिंदेसाहेबांना बोलवून घेतलं असतं, पाठीवरून त्यांचे हात फिरवला असता, डोक्याला भगवा टिळा लावला असता आणि म्हणाले असते की माझ्या या वाघाने महाराष्ट्राचं सिंहासन सर करून दाखवलं. आणि हे बाळासाहेब म्हणतात. आणि ते मोठं हृदय हे आमच्या उद्धवसाहेबांचं सुद्धा आहे. बाळासाहेब सुप्रिमोच्या भूमिकेमध्ये होते आणि उद्धवसाहेबांनी सुद्धा त्याच भूमिकेमध्ये राहावं, सर्वांना आशीर्वाद द्यावे, सर्वांना मार्गदर्शन करावं. आणि हे करत असताना एक मात्र सांगतो की आता आमचं जे नवीन नातं जुळलेलं आहे, जे भाजप आणि सेनेची त्या ठिकाणी विधिमंडळ पक्षांची युती झालेली आहे, हे मात्र नातं आता अभंग राहणार आहे. आणि त्याच्यामुळे हे नातं ज्याला उद्धवसाहेबांच्या मनामध्येच असे विचार येतील की हे माझी मुलं आहेत, ह्यानं परत आलं पाहिजे, त्याला भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची स्वतः त्यांना बोलायला लागेल. कारण हे एक अशा तऱ्हेची एकत्र येणं होतं की जे मनापासूनचं होतं. आणि त्याच्यामध्ये भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी एक जगावेगळी कृती केली, मैत्रीचा धागा कसा असावा आणि बाळासाहेबांच्यावर असलेलं प्रेम कसं असावं हे त्यांनी दाखवून दिलं. आणि त्या ठिकाणी स्वतःच्या पक्षाची प्रचंड मेजॉरिटी असतानासुद्धा त्यांनी शिंदेसाहेबांना मुख्यमंत्री पदावर त्या ठिकाणी बसवलं. आणि खऱ्या अर्थाने आम्ही आज सगळेजण धन्य झालो की शेवटी नाहीतर बाळासाहेबांचा शब्द खोटा ठरला असता. बाळासाहेबांची इच्छा होती की माझा शाखाप्रमुख, माझा एक शिवसैनिक त्या पदावर बसावा. आज खऱ्या अर्थाने बाळासाहेबांची इच्छा पूर्ण झालेली आहे असं मला वाटतं. त्यांना असं म्हणायचं असेल की शिवसेना पक्ष आणि शिवसेना विधिमंडळ पक्ष हे दोन वेगवेगळे असतात. त्यांना कदाचित असं म्हणायचं असेल की हा मुख्यमंत्री शिवसेना विधिमंडळ पक्षाचा आहे, तो आमच्या राजकीय पक्षाचा नाही. परंतु काय असतं, राजकीय पक्षावर लोक निवडून येतात आणि तरी पण त्यांना विधिमंडळ पक्षाचं रजिस्ट्रेशन करायला लागतं. आणि त्याच्यामुळे आजसुद्धा मी तुम्हाला सांगतो की जो शिवसेना विधिमंडळ पक्ष आहे त्याचं नेतृत्व आदरणीय शिंदेसाहेब करतात. आणि आम्ही शिंदेसाहेबांना वचन दिलेलं आहे की आम्ही तुमच्याशी एकदा जोडलं गेल्यानंतर आम्ही तुमच्यापासून कधीही लांब जाणार नाही. तुम्ही जो काही निर्णय घेणार आम्ही तुमच्याबरोबर राहू, असं मी त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनीच त्यांना आश्वासन दिलेलं आहे. आणि त्याच्याचबरोबर हा जो प्रश्न आहे हा महाराष्ट्राच्या विकासाचा आहे. त्याच्यामुळे आम्ही एकत्र आलो. एकत्र आल्यानंतर आमची एकत्र बैठक झाली मुंबईला. भाजपचे सर्व आमदार, सेनेचे सगळे आमदार, जवळजवळ 40 सेना आणि सेनेला पाठिंबा देणारे आमदार त्या ठिकाणी होते. आणि या सगळ्या लोक सर्व लोकांनी एकत्रपणे असं ठरवलं की आम्ही एकत्र राहायचं. आणि याच्याचबरोबर आमचे नेते जसे शिंदेसाहेब आहेत तसेच आदरणीय देवेंद्रजी फडणवीससाहेबसुद्धा हे आमचे नेते आहेत. या दोन्ही मंडळीने कायम एकत्र राहावं, महाराष्ट्राचा विकास घडवावा. आणि हा विकास घडवताना आम्ही सर्व आमदार त्यांच्याबरोबर आहोत हे आम्ही त्यांना खात्री दिलेली आहे. आणि मोदी साहेबांच्या बरोबरच आदरणीय अमित शहाजी असतील, जे पी नड्डाजी असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांचं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. सांगितलं की समजा तुम्ही असं एक गृहीत धरा की तुमच्या कोणतरी मुलगा किंवा मुलगी आहे पळून जाऊन लग्न केलं, परंतु परत ज्याला त्यांना आपण बोलवतो आपल्याकडे त्याला त्यांच्या सासऱ्यांची त्यांना परवानगी घ्यायलाच लागते. तसं काय झालं की आमचा आता ऑलरेडी जो संसार आहे महाराष्ट्राचा तो सुरू झालेला आहे. आता त्याच्यामध्ये काय बदल करायचा असेल तर भाजपची सुद्धा पक्षश्रेष्ठी आहे, त्यांना सुद्धा त्यांना विश्वासात घ्यायलाच लागेल. हे कुटुंब असतं, शेवटी पक्ष हे कुटुंब असतं. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की शेवट गोड व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे. आज एक कटुप्रसंग मुंबईमध्ये आलेला होता, तो म्हणजे भाजपचे एक किरीट सोमय्या आहेत, त्यांनी साहेबांच्यावर टीका केली, उद्धवसाहेबांच्यावर टीका केली. तर मला त्या बाबतीत एवढंच सांगायचं की ज्याला आम्ही सगळे आमदार एकत्र जमलो त्याला आमची एकमेव मागणी होती की आमच्या नेत्यांना कुठल्याही प्रकारे चिडवण्यात येऊ नये, त्यांच्याबद्दल कोणीही अपशब्द बोलू नये, हे आम्ही मनापासून तिथं सांगितलं. आणि आमची जी भावना आहे ही त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी मनापासून ऐकली आणि त्यांनी त्या मीटिंगमध्ये जाहीर केलं आणि तिथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाला सांगितलं की तिथं सर्वचे सर्व नेते उपस्थित होते, भाजपचे सर्वचे सर्व आमदार उपस्थित होते, आमचे सर्व आमदार उपस्थित होते, आमचे नेते उपस्थित होते. सर्वांच्या समक्ष सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्धवसाहेबांच्याबद्दल कुठलाही अपशब्द बोलला जाणार नाही ही त्यांनी खात्री घेतलेली होती. दुर्दैवाने त्या ठिकाणी किरीट सोमय्या उपस्थित नव्हते आणि त्याच्यामुळे त्यांना या गोष्टीची कल्पना नसेल. मी आजच देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोललेलो आहे, मुख्यमंत्री महोदयांना निरोप दिला कारण ते अत्यंत महत्त्वाच्या अशा मीटिंगमध्ये होते. आणि माझी खात्री आहे की फडणवीस साहेब उद्या या संदर्भात बोलतील
आणि ह्याच्यापुढे असा कटु प्रकार महाराष्ट्रामध्ये घडणार नाही। त्याच्यामुळे या प्रसंगामुळे जर कुठल्याही शिवसैनिकांच्या भावना या दुखावल्या गेलेल्या असतील तर मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की हा शब्द आम्ही पूर्वीच घेतलेला आहे भाजपकडून आणि तुम्हाला दृश्य परिणाम उद्या दिसतील की त्यांना कल्पना नसल्यामुळे ते जर काय बोललेले असतील तर उद्या पक्षश्रेष्ठी त्यांना योग्य ती जाणीव करून देतील याची मला स्वतःला खात्री। नाही नाही नाही, एक चुकीचं आहे। बघा, अजितदादांचं ज्यावेळेला अजितदादा कुठल्या भाषणासाठी उभे राहिले होते तर मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करायला, त्याला हा विषय नव्हता। म्हणून मी ताबडतोब विचारलं की मी याचं उत्तर देऊ का, तर मला आमचे शिंदेसाहेब आणि हे दोघं म्हणाले की तू उत्तर देऊ नको, दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घे। त्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली। प्रेस कॉन्फरन्समध्ये मी आकडेवारीसह सांगितलं आहे, जर तुम्हाला नगरविकास खात्याचंच उत्तर देतो, म्हणजे नगरविकास खातं हे तर आमच्याकडे आहे, तरी पण नगरविकासचे जर 3000 कोटी असतील तर त्याच्यापैकी जवळजवळ 2000 कोटी रुपये हे एकट्या 3800 कोटीपैकी 2000 कोटी हे एकट्या एन सी पीला गेलेले होते आणि त्याच्यापैकी 850 कोटी रुपये हे एकट्या बारामतीला गेलेले होते। ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे दुय्यम भूमिका जी शिवसेनेला घ्यायला लागत होती त्यातल्या त्यात या डिपार्टमेंटचं तरी बरं आहे की त्या ठिकाणी शिंदे होते म्हणून त्यांनी काही रक्कम आपल्याला दिली, परंतु त्या ठिकाणी सुद्धा असा प्रयत्न झाला की 800 कोटी रुपये वेगळे काढून, ज्याला ठोक निधी म्हणतात, ते नगरविकासचे वेगळे वाटण्याचा एक प्रयत्न केला गेला। त्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी त्याला स्टे दिला एकनाथ शिंदेसाहेबांच्या नावाने सांगण्यावरून आणि मग पुन्हा त्यांनी ते रिलॅक्स केलं, कारण आपण एकत्र आहोत म्हणून ही भावना ठेवली पाहिजे। त्याच्यामुळे तुम्ही असं बिलकुल समजण्याचं कारण नाही, आमची सगळं आम्ही आकडेवारी सहज सिद्ध करू शकतो। आणि दादांच्याबद्दल आमच्या मनाबद्दल आदर आहे, दादा एक मोठ्या मनाचे नेते आहे आणि म्हणून मी ज्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच दिवशी सांगितलेलं होतं की एक कर्तव्यदक्ष आणि धडाडीचा मुख्यमंत्री, एक अत्यंत बुद्धिमान आणि कल्पकसा उपमुख्यमंत्री असे उपमुख्यमंत्री आणि एक दिलदार विरोधी पक्षनेते याचं कॉम्बिनेशन महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा झालेलं आहे आणि म्हणून ही टीम महाराष्ट्र आहे ही मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली भारतामध्ये इतिहास घडवेल। आपल्याला महाराष्ट्राचं गतवैभव पुन्हा त्यांना प्राप्त करून द्यायचं आहे। ज्यांना राजकारण करायचं आहे ते लोक नेहमी राजकारणाबद्दल बोलत राहतात, एकामेकाबरोबर टीका करत राहतात, आम्हाला या टीकेमध्ये जायचं नाही आहे। जसं आम्ही राऊतसाहेबांकडे दुर्लक्ष केलं आहे तसं भाजपमधलं कोण जरा राऊतसाहेबांसारखी वाढकत असेल तर आम्ही त्याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष करू, ते म्हणजे भाजप नाही, भाजपचे अधिकृत प्रवक्ते ज्याला बोलतील त्यालाच आम्ही त्याच्याबद्दल बोलू आणि आमची मैत्री घट्ट आहे। आणि माझी खात्री आहे की हे जे काय आज बोललं गेलं याच्यावर फडणवीससाहेब शिंदेसाहेब एकत्र बसतील आणि त्याच्यावर इलाज करतील आणि पुढे अशी वक्तव्य महाराष्ट्रामध्ये होणार नाहीत याची सुद्धा ते काळजी घेतील। परंतु भावनाताईंच्या संदर्भात जे झालं ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनाला लागलं, ज्यांनी 5-5 वर्ष नेतृत्व केलं आणि त्या शिवसेनेच्या पहिल्या महिला खासदार आहेत। बाळासाहेब असतील तर त्यांनी त्याला आपली मुलगी मानली असती, तिला कुणालाही त्याला हात लावायला दिला नसता, पण त्यांना ज्यावेळेला काढलं जातं त्याला तो समस्त महिला वर्गांचा अपमान असतो असं मी स्वतः समजतो। तुम्ही त्यांच्याकडून एक्सप्लेनेशन मागायला पाहिजे होतं, त्यांच्यावर काय काय प्रसंग आले आपल्या पक्षामध्ये त्या खासदार आहेत म्हणून, हे तुम्ही प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्या आपल्या पक्षाबरोबर राहिल्या, ते आपल्या पक्षाचं कार्य करतात, अशा वेळेला केवळ खासदार फुटतील आणि त्याला आपला व्हीप पाहिजे या समजुतीपोटी जर हे केलं गेलं असेल तर मला एकच सांगायचं आहे की ज्याला विधिमंडळ पक्ष असतो त्यातले सर्व निर्णय हे बहुमताने घ्यायचे असतात आणि म्हणून ते बहुमताने घेत असताना माझी खात्री आहे की त्या दिवशी जर पार्लमेंटच्या सर्व सांसद जे आहेत आपले म्हणजे खासदार आहेत त्यांना जर एकत्र बोलवलं गेलं असतं तर हा निर्णय होऊ शकला नसता। आणि म्हणून बघा की आज भाजपने उमेदवार कोण दिलेले आहेत, तर द्रौपदी मुर्मूंसारख्या एक ज्येष्ठ अशा त्यांनी महिला दिलेल्या आहेत ज्या आदिवासी आहेत। आपल्याला आपण म्हणतो की भटक्या समाजाचं नेतृत्व संपूर्ण भारतामध्ये ज्यांना देवी समान मानलं जातं अशा कोण आहेत, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, त्यांची आठवण आज ठेवली पाहिजे। अनेकांनी सांगितलं की आम्ही BJP ज्या उमेदवार आहेत त्यांनाच मतदान केलं पाहिजे असं खासदारांनी राहुल शेवाळे साहेबांनी पत्र उद्धव साहेबांना लिहिलं, याच्यामध्ये सगळ्यांचं मन दिसतं, एकाने लिहिलं असलं तरी इतरांचं मन त्याच्यामध्ये दिसतं। म्हणजे मनाने आम्ही कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर त्यांचं जुळू शकत नाही, कारण वर्षानुवर्ष आमचे खासदार तसेच राहिले, 4-4, 5-5 वर्ष आमचे 4-4, 5-5 आमचे खासदार निवडून आलेले आहेत, परंतु ते सेना भाजप युती म्हणूनच निवडून आले, आजपर्यंत एकदाही
ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादीबरोबर युती करून निवडून आले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. खासदारांना जो निर्णय घ्यायचा तो लोकशाहीमध्ये त्यांना घ्यायला मोकळीक आहे. आणि त्यांची जर मेजॉरिटी अशी म्हणत असेल की आम्हालासुद्धा असं वाटतं की भाजप सेना युती व्हावी, तर मग त्यांच्या म्हणण्याचासुद्धा उद्धव साहेबांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा, एवढंच मी एक लहान कार्यकर्ता म्हणून सांगू शकतो. याच्यावर मी कॉमेंट करणं योग्य नाही, नाहीतर मीच त्यांना फूस लावला असं कदाचित त्यांचे प्रवक्ते म्हणतील. आणि त्यांचे प्रवक्ते अशा तऱ्हेच्या भाषेत बोलतात की आमच्यासुद्धा कुठेतरी मनाला लागतं, आम्ही केवळ संयम पाळून आम्ही त्यांच्याबद्दल काय बोलत नाही. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की साईबाबांच्या पवित्र ठिकाणी आल्यानंतर आणि साईबाबांचे आशीर्वाद घेत असताना इतरांची नावं का घ्या? त्यांचे आशीर्वाद एवढे मोठे असतात की माझ्यासारखा मनुष्य बोलूच शकत नाही, नॅशनल प्रेसशी बोलू शकत नाही, रिजनल लँग्वेजमध्ये बोलू शकत नाही, मराठीमध्ये सुद्धा बोलता येईल की नाही माहिती नाही. परंतु ही अशी एक मोठी शक्ती असते जी तुमच्या तोंडावरून वदवत असते. ज्ञानेश्वर आपले तर हे काय सांगतात की रेड्याच्या तोंडूनसुद्धा जिथं वेद वदवले गेले ती ही महाराष्ट्राची परंपरा आहे. मग आमच्यासारख्या सामान्य माणसांचं काय, आम्ही थोडंफार शिकलेलो असतोच. मग ते ज्या वेळेला ज्ञानेश्वर माऊलींचे आशीर्वाद असतात, त्यावेळेला जे विठोबा रायाचे आशीर्वाद असतात आणि ते साईबाबांचे आशीर्वाद असतात आणि आमच्या मुंबईवर ज्यांचं अधिराज्य चालतं त्या सिद्धिविनायकाचे सुद्धा आशीर्वाद असतात, तर ते आशीर्वाद तुमच्या तोंडातून बोलत असतात. आणि एकही अपशब्द न येणं याचं कारणसुद्धा श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र जो केवळ साईबाबांनी दिला असा नाही, तर साईबाबाने तो प्रत्येकाच्या मनामध्ये भरवलेला आहे. आणि म्हणून एकतर सर्वभाव समभाव हा महाराष्ट्रामध्ये शिकवला कोणी, त्या काळामध्ये सुद्धा साईबाबांनी तो आम्हाला शिकवला. तो काळ असा होता की ज्या वेळेला प्रत्यक्ष लढाया होत होत्या हिंदू आणि मुस्लिमांच्यामध्ये, त्या काळामध्ये सर्व हिंदूंनी साईबाबांना आपला देव मानणं, आपला गुरु मानणं हीच हाच काळाचा महिमा आहे. आणि तो महिमा पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या सर्व धर्मियांच्या एकीमध्ये दिसेल याची मला खात्री आहे. गुवाहाटीलासुद्धा मी साईबाबांच्या दर्शनाला गेलो होतो, कदाचित थोडीशी त्यांना सुबुद्धी दिली असेल आणि नंतर ते पुन्हा आपल्या मूळ भूमिकेत येतात. आणि त्याच्यामुळे असं आहे की त्यांचं जे राष्ट्रवादीवरचं प्रेम आहे हे अजिबात कमी होत नाही. ते शरीराने शिवसेनेकडे आहेत आणि मनाने ते राष्ट्रवादीकडे असावे असं मला वाटतं. मी काय त्यांच्यावर आरोप करणार नाही, परंतु असावं कदाचित असं वाटतं. असं की आमदारांना घाबरवायचं, मी असं सांगितलेलं होतं की बघा आता गटाला मान्यता कोणाची आहे, तर आमच्या गटाला मान्यता आहे. बरोबर आहे ना? म्हणजे शिवसेना विधिमंडळ पक्ष म्हणून कोणाला मान्यता आहे, तर आदरणीय शिंदे साहेब आणि गोगावले साहेबांना त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे अध्यक्षांनी. त्याच्यानंतर जी इलेक्शन झाली त्याच्यामध्ये व्हीप मोडला गेला. आम्हाला आवश्यकता असेल तर शिंदेसाहेबांनी 16 लोकांना डिस्क्वालिफाय करायला सांगितलं असतं, पण त्यांनी 15 लोकांना का सांगितलं? का सांगितलं? तर आमचं आदित्यजींवर प्रेम आहे म्हणून त्यांनी 15 लोकांना सांगितलं. आणि हे सुद्धा एक लहान मुलाला ज्याप्रमाणे सांगतात की अजूनही शिस्तीत वाघ, नाहीतर मग मला ॲक्शन घ्यायला लागेल असं जे असतं, नाहीतर मग तुला तसं ते आहे की त्यांना जर इलेक्शन पाहिजे पाहिजे असं खूप वेळा म्हटलं, 15 लोकांचे इलेक्शन झाल्यानंतर त्यांना कळेल की जनतेच्या मनामध्ये काय आहे. त्याच्यामुळे असं म्हणण्याचं बिलकुल आवश्यकता नाही. त्यांना वाटलं तर त्यांनी सांगावं आमच्या 15 लोकांवर तुम्ही जे हे केलेलं आहे, आणि ती एक प्रोसेस आहे. मी सांगितलं म्हणून कोण डिस्क्वालिफाय होऊ शकत नाही. अध्यक्ष त्यांना नोटीस देणार, त्यांना पुरेसा वेळ देणार, त्याच्यापूर्वी पक्षाकडे जाण्याची त्यांना संधी आहे, म्हणजे शिंदेसाहेबांकडे येण्याची त्यांना संधी आहे. त्यानंतर 15 दिवसाच्या आत शिंदेसाहेब त्यांना माफ करू शकतात, एवढी मोठी संधी त्यांना आहे. त्या संधीचा त्यांनी फायदा घ्यावा. आणि तरी पण आमच्या पक्षाने जर कळवलं विधिमंडळ पक्षाने की यांना डिस्क्वालिफाय करा, तर लगेच ते डिस्क्वालिफाय होत नाही, त्यांना परत ऐकण्याची संधी हे अध्यक्ष महोदय देतील. त्याच्यामुळे लांबची गोष्ट आहे, पण लांबची असली तरी त्यांच्या ज्या काय मनात आहे पवारसाहेबांच्या किंवा उद्धव साहेबांच्या मनात आहे, एकदा ट्रायल होऊन जाऊ नये म्हणून मग ती ट्रायल 100% करू. मला एवढंच सांगायचं की आतापर्यंत सांगत होते की आमचे 20 परत येतील, 15 परत येतील, 10 परत येतील, एक तरी आला का? उलटा एक निघून गेला. लोकांनी डोळ्याने बघितलं ना, म्हणजे हे आपोआप घडत नाही. ही कुठेतरी नाराजी होती आणि ही नाराजी लोकांना दिसली ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे असं आहे की आणि काय सांगायला पाहिजे असं बिलकुल नाही. दिसलं ते लोकांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. ज्या ज्या अफवा उठवल्या गेल्या मी सांगितलेलं होतं, तुम्हाला असं वाटतं कोणाला पैसे दिलेत, तुम्ही या हॉटेलच्या आमच्या रूम चेक करा, तुम्हाला 1 रुपया आढळणार नाही त्या ठिकाणी. तुम्हाला असं वाटतं की कोण धमकीमुळे आलेत, तर 2 लोकांना नोटिसा गेलेल्या होत्या, 50 लोकांना नोटिसा गेल्या आहेत का? गेलेल्या नाहीत. हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून जनतेच्या मनातला गैरसमज दूर केला पाहिजे म्हणून 50 आमदारांच्या वतीने मी बोलत होतो.
हे काय मी नेहमीच बोलत राहीन असं काय नाही. शेवटी सरकारला स्वतःचं डिपार्टमेंट असतं जे सरकारच्या वतीने बोलत असतं. पण शिंदे साहेबांच्या मनातल्या अनेक गोष्टी ह्या मी का बोलत असतो, तर हे असे नेते आहेत की जे खऱ्या अर्थाने जनतेचे नेते आहेत, त्यांना कोणी काही म्हणून हिणवून दे. पहिली घोषणा काय केली की आत्महत्यामुक्त महाराष्ट्र घडवून दाखवणार. शेतकरी ज्याला आत्महत्या करतो त्याला तो एका रिजनचा नसतो, तो मराठवाड्यातला नसतो किंवा विदर्भाच्या एका भागातला नसतो, तो संपूर्ण महाराष्ट्राचा असतो. प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये त्याचं दुःख असतं आणि म्हणून महाराष्ट्रातल्या आत्महत्या तर बंद झाल्या तर एक फार मोठी अचीवमेंट ही संपूर्ण भारताला दिसेल. दुसरी गोष्ट काय केली, पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याची, गॅसचे दर कमी करण्याचे, जेवढं राज्याच्या ताकदीत आहेत तेवढं, ते सुद्धा ते लवकरच निर्णय घेणार आहेत. त्यामुळे दिलासा कोणाला मिळणार आहे, सर्वसामान्य माणसांना दिलासा मिळणार आहे. आज प्रत्येक सचिव ज्यांच्याकडे प्रत्येक जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे, ज्याला पालक सचिव म्हणतात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत. कधी त्यांना तिथं जाऊन बसण्याचे ऑर्डर कुठल्या मुख्यमंत्र्यांनी दिलेलेच नव्हते. आणि म्हणून असे मुख्यमंत्री की ज्यांचं भाषण ऐकल्यानंतर प्रत्येक मराठी मनुष्य सुखावला, ही आज मनमोकळा हे आज आम्ही स्वतः सुखावलो. आमच्यासाठी एक खोली असते तिथं मुख्यमंत्र्यांच्या शेजारी की आमदार खासदार आले तर त्यांना त्या ठिकाणी बसायला दिलं जातं. 2-2.5 वर्ष ती खोली बंदच होती ना, लॉक केलेली होती. आम्हाला आज आम्ही अभिमानाने गेलो तिथं, आम्हाला चहा पाणी दिलं गेलं, आम्ही तिथं थांबलो, मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं. शेवटी मुख्यमंत्री हा महाराष्ट्राच्या जनतेचा असतो, त्याला ॲक्सेसिबिलिटी पाहिजे, त्यांना लोकांना भेटायची संधी मिळाली पाहिजे आणि लोकांसाठी त्यांनी काम केलं पाहिजे. ते काम आदरणीय शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब आपल्याला करून दाखवतील याची मला खात्री आहे. आणि म्हणून साहेबांचे आशीर्वाद घेत असताना या दोन नेत्यांसाठी सुद्धा मी आशीर्वाद मागितलेले आहेत की यांच्या हातून खूप महाराष्ट्राची सेवा घडावी. असे आम्ही असं सांगितलं होतं की आम्हाला एक खातं नाही मिळालं तरी चालेल, शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले आम्हाला सगळं काही ते मिळालं. आणि शिंदेसाहेबांनी असं सांगितलं आहे की तुम्ही 50ही लोक हे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे, ह्याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे आम्हाला. आम्हाला आमच्या मतदारसंघातली महाराष्ट्रातली कामं झालेली पाहिजेत. आम्हाला केंद्राबरोबर संघर्ष नको, आम्हाला केंद्राकडून महाराष्ट्रासाठी निधी आलेला पाहिजे, आम्हाला महाराष्ट्राचं गतवैभव प्राप्त करून द्यायचं आहे, तेवढंच आमचं हेतू आहे आणि ते आम्ही करून दाखवू ह्याची मला खात्री आहे. बघा मी तुम्हाला असं सांगतो, आणि त्याच्यापूर्वी जर मोदी साहेब तर लहान भाऊ मानतात उद्धव साहेबांना, आणि त्यांनी जर दोघांनी म्हणून असं ठरवलं किंवा मोदी साहेबांनी असं ठरवलं तर कदाचित सगळे एकत्र सुद्धा तुम्हाला दिसतील. म्हणून आजसुद्धा मी सांगतो, एकमेकाच्या विरुद्ध स्टेटमेंट का काढता, मन का दुखावता, एकत्रच यायचं असेल. म्हणून मी आज भावनाताईंच्याबद्दल का बोललो, शिंदे साहेबांच्या बाबतीत असंच झालं. अगोदर शिंदे साहेबांना गटनेता म्हणून काढून टाकायची ऑर्डर केली आणि लगेच त्यांना भेटायला माणसं पाठवली. आज भावनाताई समजा काढून टाकला आणि त्या रागावून दूर गेल्या, उद्या तुम्ही स्वतः त्यांना भेटायला माणसं पाठवाल. आधी जखम करायची आणि नंतर मलम लावायचं, याच्यापेक्षा जखम करूच नका ना. ही जी काय पद्धत सांगणारे जे नेते तिथं बसलेले आहेत, जे उद्धव साहेबांना असा सल्ला देत असतील किंवा उद्धव साहेबांच्या वतीने हे घडवत असतील, त्या नेत्यांमुळे खऱ्या अर्थाने शिवसेना अडचणीमध्ये आली असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे मी काय उद्धव साहेबांच्याबद्दल काहीही बोलणार नाही. मी सांगितलेलं आहे, आदित्य साहेब काही बोलले तरी आम्ही त्याचं उत्तर देणार नाही, कारण त्यांच्याबद्दल आदर आहे, प्रेम आहे आणि त्यांना बाळासाहेबांचा वारसा आहे. बाळासाहेबांचं प्रेम घेऊन आमची वाटचाल चालू राहणार. आणि हे करत असताना जसे बाळासाहेब आहेत तसेच मोदीसाहेबसुद्धा आम्हाला प्रिय आहेत. अटल बिहारी वाजपेयी आहेत जे अत्यंत बाळासाहेबांचा आदर करायचे. आज मला विचारलं की आनंद दिघे साहेबांचं पहिल्यांदा हे लागतं फोटो मंत्रालयामध्ये, आपल्या गुरुचा फोटो शिष्याने लावणं ह्याच्यासारखं दुसरं कुठलंच चूक नाही, कारण आनंद दिघे हे शिंदेसाहेबांचे गुरु आहेत. आणि म्हणून आपल्या गुरुचा फोटो त्यांनी आज अभिमानाने आपल्या मंत्रालयामध्ये आपल्या केबिनमध्ये लावलेलं, ह्याच्याबद्दल सुद्धा मन सुखावतं कुठेतरी. आपण वर गेला तरी आपल्या गुरुला विसरत नाही, म्हणजे हे वर गेले तरी आपल्या जनतेला विसरणार नाहीत, ही एक भावना मनामध्ये. नाही त्यांनी काय म्हणण्याच्या महत्त्वाचं नाही, लोकांची भावना महत्त्वाची असते. आपण वास्तुशांती का करतो, वास्तुशांती काय नियमामध्ये लिहिलेली असते का, जशी वास्तुशांती हे करू शकतात तसं मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा असतं, तेच ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा असतं. मी अनेक ख्रिश्चन धर्माच्या ह्याला गेलेलो आहे, त्या ठिकाणी पवित्र जल शिंपण हे केलं जातं, शिंपलं जातं, किंवा मुस्लिम धर्मामध्ये प्रार्थना केली जाते. शेवटी सर्व धर्माचं देव एकच आहे आणि आपण निधर्मी नाही आहोत, आपण सर्व धर्म समभाव मानणाऱ्या हा भारत आहे. त्याच्यामुळे सर्व धर्मांचं आपण आदर केला पाहिजे, त्यांच्या भावना आपण लक्षात घेतल्या पाहिजेत.
आणि अशा टीका करण्यापासून आपण लांब राहिलं पाहिजे. कारण मिटकरी साहेब काय आपल्या घरामध्ये किंवा आपल्या ऑफिसमध्ये पूजा करत नसेल असं बिलकुल नाही. ती काय इथं राहून किंवा आपण मंत्रालयामध्ये एखादी पूजा केली आहे का, तशी केलेली नाही आहे. त्यांच्या केबिनमध्ये जात असताना त्यांनी कोणाची प्रार्थना करावी हा त्यांचा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भाग आहे आणि त्यांनी तसा तो केला म्हणून कोणाला वाईट वाटण्याचं काहीही कारण नाही. म्हणजे आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत त्यांनासुद्धा ज्यांची 6-6 महिने भेट मिळत नव्हती ते जर सर्वसामान्य कार्यकर्त्याला मिळायला लागलं तर हे सुद्धा आमच्या उठावाचं यश आहे असं मी म्हणेन. आणि ते एक उभरतं नेतृत्व आहे. त्याने चांगले नेते बनावे, त्याने महाराष्ट्रामध्ये चांगली कामगिरी करावी असंच आम्हाला वाटणार. आणि त्याच्यामुळे आज ते ज्यावेळेला फिरत आहेत त्यावेळेला सर्वसामान्यांच्या व्यथा त्यांना समजतील आणि त्याच्यासाठी त्यांच्या हातून काहीतरी घडेल अशी मी अपेक्षा करतो. आपण लक्षात घ्या, कोकणामध्ये जी क्रांती घडली ती क्रांती घडवताना मीच बोलत होतो ना, मग हे काय आमच्या नेत्यांना माहिती नव्हतं. शेवटी असं आहे की कोणाचा उपयोग कधी करावा हे ज्याला त्याला माहिती पाहिजे. आज सकाळी राऊत साहेबांनी एक स्टेटमेंट असं काढलं की मंत्रिपदासाठी आमच्या पायाशी लोळण घेणारी लोकं आज आमच्याविरुद्ध बोलत आहेत. कोणी लोळण घेतली? मी तर आयुष्यात कधीच लोळण घेतलेलं नाही. मी माझं पद मागायला उद्धव साहेबांकडे पहिल्याही गेलो नव्हतो किंवा दुसऱ्या वेळेलासुद्धा मला मंत्री करा म्हणून गेलो नव्हतो किंवा मला मंत्री न केल्याबद्दल मी हे सुद्धा मागितली नव्हती. त्यांनी सांगितले कुठल्याही देवळात जाऊन सांगा. आजसुद्धा देवळात इथं मी साहेबांच्या समोर बसलो आहे, तुम्हाला सांगतो. ज्याला मला मंत्री केलं त्याच्यापूर्वी आदरणीय पंतप्रधानांच्या कार्यालयामध्ये मला बोलवण्यात आलं असतं. मला सन्मानाने कॅबिनेट मंत्री केलं गेलं असतं, कोकणची जबाबदारी दिली गेली असती. परंतु मी केवळ बाळासाहेबांच्या विचारासाठी आणि जी शिवसेना गरिबांसाठी झटते त्या शिवसेनेसाठी म्हणून इथं आलो. उद्धव साहेबांनी मला स्वतःच्या तोंडांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला मी कॅबिनेट मंत्री केलं असतं, परंतु बाळासाहेबांबरोबर काम केलेले देसाई साहेबांसारखे आहेत, रावते साहेबांसारखे आहेत, कदम साहेबांसारखे आहेत, म्हणून त्यांना प्रथम कॅबिनेट मंत्री करणं हे माझं कर्तव्य होतं. आणि म्हणून माझ्याकडे जी दोन चांगली खाती होती मी तुम्हाला दिली. असं म्हणणारा नेता महान असतो की पायावर लोटांगण करणारा नेता महान असतो हे समजलं पाहिजे. आणि म्हणून त्या उद्धव साहेबांचं मोठेपण हे त्या राऊतांच्यामुळे कमी होत असेल तर मी ते मोठेपण कमी करणार नाही. मी त्यांना मोठाच नेता म्हणणार आणि मीसुद्धा सगळं सोडून इथं आलो शिवसेनेत, त्याला मी कधी असं म्हटलेलं नाही. परंतु ज्या भाजपने मला एवढी मोठी हे केलं होतं की स्वतः पंतप्रधानांच्या कार्यालयामध्ये बोलवणं आणि स्वतः संरक्षण मंत्र्यांनी तुम्हाला घेऊन जाणं हा सुद्धा जीवनामधला एक बहुमान असतो. परंतु मी त्यावेळेला पर्रिकर साहेबांना एवढंच सांगितलेलं होतं की जर मला मोदी साहेबांच्या समोर तुम्ही नेलं तर मी त्यांना नाही म्हणून सांगणार नाही, एवढा मी त्यांचा आदर करतो. मोठ्या माणसाला नाही म्हणून सांगता येत नाही. माझी बांधिलकी ही मराठी माणसांची असल्यामुळे आणि तुम्ही दोघं एकत्र असल्यामुळे मी तुमच्यामध्ये सेतू बनण्याचं काम करेन. आणि आज ते साईबाबांनी खरं करून दाखवलं. माझं खारीचा तरी वाटा या दोन पक्षांना एकत्र आणण्यामध्ये होता आणि तो शब्द ज्यावेळेला मी जो बोलला होता तो साईबाबांनी या ठिकाणी खरा करून दाखवला याचं मला मनापासून समाधान. ज्यावेळेला रात्री 12-12:30 मला वर्षावर बोलवणं आलं त्यावेळेला मला लक्षात आलं की कुठेतरी काहीतरी चुकलेलं असणार. परंतु चुकलेलं असताना मला सगळ्यात अगोदर आठवण कोणाची आली? शिंदेसाहेबांची आली. कारण उद्धव साहेबांनी त्यांना शब्द दिला होता की तुला मुख्यमंत्री बनवेन. त्यांना शब्द दिल्यानंतर तो पाहायला गेला नव्हता. आणि हल्लीच्या काळामध्ये मी बघितलं की थोडंसं त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यासारखं आम्हाला वाटत होतं. त्यांना खरं काय असेल खोटं मला माहिती नाही. त्यांना मी अगोदर फोन केला शिंदेसाहेबांना. म्हणजे कसं, हे एक साईबाबा तुम्हाला अनुभूती करून देतात की आज कोणाचं मन दुखवलेलं असणार तर शिंदेसाहेबांचं. आणि मी शिंदेसाहेबांना काय सांगितलं किंवा त्याच्यानंतर माझं फडणवीस साहेबांशी बोलणं झालं, त्यांना मी काय सांगितलं, अगोदर जाऊन मी उद्धव साहेबांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो. ते ऐकले मला आनंद आहे, नाही ऐकले तर मग पुढचा निर्णय घ्यायला मी मोकळा आहे. आणि म्हणून मी कोणाला न सांगता अजिबात निघून गेलो नाही. माझ्या मागे ज्याला युवासेनेच्या गाड्या माझा पाठलाग करायला लागले त्याला मी पत्रकार परिषद घेतली. त्याच्यापूर्वी मी सचिवांशी बोललो आणि सांगितलं उद्या सकाळी जर ह्या गाड्या माझ्या घराच्या समोर दिसल्या तर मी तुमच्याबरोबर नाही असं गृहीत धरा. असं रोखठोक बोलण्याची बुद्धी ही आम्हाला साईबाबा देत असतात. आम्ही साईबाबांचे भक्त आहोत, आम्हाला कोणी काय द्यायला लागत नाही. साईबाबांनी आम्हाला जे दिलं आहे ते घरचं आम्हाला पुरेसं आहे. फक्त समाजसेवेची आवड आहे म्हणून आमची सारखी लोकं समाजसेवेमध्ये असतात आणि त्यांना ती सेवा करण्याची संधी मिळण्यासाठी मंत्रीपद किंवा आमदारपद हे एक त्याच्यासाठी असलेलं साधन आहे. आणि ते साधन घेऊन आम्ही लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. कदाचित आतापर्यंत महाराष्ट्राला सांगितलं नाही परंतु कुठेतरी याच्यामध्ये कमतरता आलेली असेल, 2.5 वर्षामध्ये आमच्या लोकांची कामं झालेली नसतील, आमच्या जनतेची कामं झालेली नसतील आणि ती कामं होत नसतील
तर त्याच्यासाठी लढा देण्यामध्ये कुठलंही चूक आहे असं मला वाटत नाही. एक असं आहे की ते खूप लहान आहे. गद्दार कोणाला म्हणता, आयुष्यभर जे शिवसेनेसाठी झिजले ते तुरुंगामध्ये गेले. माझ्यासारखा एक मनुष्य ज्यांनी बाळासाहेबांचं स्वप्न होतं, त्यांचा जो विरोध आहे, आता मी नाव घेत नाही, त्यांना कोकणामध्ये पराभूत करायचं, आणि स्वतः बाळासाहेब असताना आपली अखंड सगळेच्या सगळे नगरसेवक, सगळेच्या सगळे आमदार घेऊन ते कोकणामध्ये उतरलेले होते. परंतु त्यावेळेला जे जमलं नाही, ते एखादा मनुष्य आपल्याकडे असलेले सच्चाई जी काय असेल, माझ्या जी काय भावना असतील, माझी काय जी तत्त्व असतील, ते घेऊन मी ते ज्या पद्धतीने वागत होते त्याच्याविरुद्ध लढलो. अखंड कोकणची जनता माझ्याबरोबर राहिली. बाळासाहेब कुठेतरी सुखावले असतील ना, आणि मग तुम्ही जर त्यांचे नातू असाल तर असा शब्द तुमच्या तोंडामध्ये येताना 10 वेळा तुम्ही विचार केला पाहिजे. आम्ही बोलू खूप शकतो, पण आम्ही बोलणार नाही. मी आदित्यसाहेबांच्या जवळजवळ दुप्पट वयाचा मनुष्य आहे, पण आदित्यसाहेब ज्याला येतात त्याला मी स्वतः उठून उभा राहतो, कारण तो मान त्यांचा आहे असं मी स्वतः समजत नाही. तो बाळासाहेबांचा मान आहे, तो उद्धवसाहेबांचा मान आहे, आणि तुमच्याकडे त्यांचा तो वारसा आलेला आहे, म्हणून तुमचासुद्धा तो मान आहे. म्हणून आपण कसं बोलावं हे त्यांनी उद्धवसाहेबांकडून शिकावं, त्यांनी ते राऊतांच्याकडून शिकू नये, एवढीच माझी साईबाबांच्या चरणी प्रार्थना आहे. 100% मी तुम्हाला सांगतो, साईबाबा नेहमी तथास्तु म्हणत असतात. मी ज्यावेळेला गेलो साहेबांना भेटायला वर्षावर, त्यावेळेला एक मोठ्या नेत्या त्या ठिकाणी उपस्थित असतात, ज्यांना आम्ही ताई म्हणतो. ताई काय म्हणाल्या की हा मनुष्य डेंजरस आहे. आता डेंजरस हा शब्द वाईट आहे, परंतु डेंजरस एका अर्थाने असं सुद्धा असतं की आमच्या पक्षाच्या विरुद्ध हा मनुष्य गेला तर हा मनुष्य आम्हाला घातक आहे. साहेबांनी त्याला तथास्तु म्हटलं असेल आणि माझ्या हातून एक घडवलं असेल की जेणेकरून जो एक उठाव महाराष्ट्रामध्ये घडवायचा होता तो शांत करण्यामध्ये जे काम माझ्या हातून साहेबांनी घडवलं ते घडवलं ना, आणि त्याच्यामुळे त्यांचं मी पॉझिटिव्हली घेतो. त्यांनी मला त्या मी त्यांना ताई म्हणतो, पण त्यांनी मला जे बोललं ते मी पॉझिटिव्हली घेतो की काहीतरी घडायचं आहे, आणि ते घडत असताना ते महाराष्ट्राच्या हिताचं घडायचं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र पेटवणारा चांगला की महाराष्ट्रामध्ये पेटलेली आग विझवणारा चांगला हा निर्णय शेवटी जनतेने घ्यायचा. असं असेल तर मी उद्याच मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहे, मी त्यांच्या निदर्शनाला आणून देणार आहे, आणि निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो जे जे आम्ही निदर्शनाला आणून देतो ते मुख्यमंत्री साहेब कसोशीने पाळतात, आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय कसा द्यायचा याच्यासाठी त्यांची तळमळ असते. रात्रभर उशिरापर्यंत मीटिंग घेतात. बघा आजच्या दिवसामध्ये त्यांनी ज्या दिवशी राज्यपालांनी त्यांना हे दिले, शपथ दिली, ताबडतोब ते मंत्रालयामध्ये गेले, तिथून कारभार सुरू केला. आज दिवसभरामध्ये त्यांनी 5 की 6 मीटिंग घेतल्या. आता माझ्याबरोबर त्यांच्या सचिवालयातली लोकं होती, त्यांनी मला सांगितलं की एवढ्या लेंथी मीटिंग घ्यायच्या असत्या तर दिवसाला 1 किंवा 2 मीटिंग झाल्या असत्या. 2 मीटिंग झाल्या तिथं ते 6-6 मीटिंग घेतात, याचा अर्थ स्पष्ट आहे. आणि ह्या 6 मीटिंगच्या व्यतिरिक्त आज ते भारताच्या अर्थमंत्र्यांना भेटले, म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे. तिथं त्यांनी महाराष्ट्राच्या हिताबद्दल त्यांच्याकडे मागण्या केल्या. असा नेता आणि त्यांच्याबरोबर फडणवीसांसारखे अत्यंत, ज्यांना आपण म्हणतो की कल्पक नेतृत्व आहे, जे अत्यंत बुद्धिवान आहे, हे दोघं एकत्र आले तर शक्ती आणि युक्तीचा हा संगम आहे, आणि हा संगम महाराष्ट्राला खूप मोठ्या उंचीवर नेईल. विस्तार करायचा असेल तर आता आमचे मोठे कोण आहेत, तर आमच्या मोठ्यांनी आमच्याकडे पाठ फिरवली असली तर भाजपचे नेते हेच आमच्यासाठी मोठे आहेत. आम्ही काय, आम्ही कुटुंब आहोत, त्यांच्यावरसुद्धा चर्चा करणार शिंदेसाहेब, फडणवीससाहेब. एक मला तुम्हाला सांगायचं आहे, बघा एक तर चांगलं झालं की नाही, जे नेते त्यांना फक्त TV वर दिसत होते ते प्रत्यक्ष त्यांच्याकडे यायला लागलं, हे तरी आमच्या उठावाचं यश आहे.